तुमच्या स्वप्नातील घरासाठी उत्तम जागा साई सिद्धी डेव्हलपर्सचे साई सिद्धी पार्क पलू शहराच्या गावठाण पासून फक्त 200 मीटरवर रहिवाशी बिगर शेती रेडी प्लॉट्स निसर्गरम्य परिसरात क्लिअर मार्केटेबल टायटल 80 फुटी मुख्य रस्ता 18 फुटी अंतर्गत रस्ते स्ट्रीट लाईट सुरक्षित वॉल कंपाऊंड मुबलक पिण्याचे पाणी आणि बरंच काही साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रमोद बुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77. पलूस येथे मेहंदी स्पर्धेत सुंदर व कलात्मक सौंदर्याचे दर्शन चौंडेश्वरी उत्सवानिमित्त मेहंदी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद. सण कोणताही असो महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. आपल्या धार्मिक कार्यक्रमात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. भारतीय परंपरेत विवाह सोहळ्यात नववधूला मेहंदी काढण्याची पद्धत आहे. या निमित्ताने तिच्यासह घरातील सर्वच महिलांचे हात मेहंदीमध्ये रंगवून जातात. सिनेमातील मेहंदीवर रचलेली गाणी व नृत्य अशा मनोरंजक कार्यक्रमांचे अलीकडे लग्न समारंभाच्या अविभाज्य भाग बनत आहेत. प्रत्येक नववधू या मेहंदीच्या विधीची अगदी आतुरतेने वाट बघते. अशात तिच्या हातावर रंगलेली मनमोहक मेहंदीची डिझाईन तिच्या या आनंदात अधिक भर घालते. या निमित्ताने लग्नात सहभागी होणाऱ्या महिलांनाही मेहंदी काढण्याचं निमित्त मिळते. कोरोनानंतर अलीकडे सण समारंभात ही मेहंदीची संस्कृती महिला वर्गात अधिक दृढ होताना दिसते आहे. या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी पलूस येथे देवांग कोष्टी समाजाच्या वतीने मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवाच्या निमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत जवळपास 50 महिलांनी सहभाग घेतला. शालेय विद्यार्थी गट व खुला गट अशा 2 गटात ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रतीक्षा सुतार, पल्लवी मगर, संदीप नाझरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत मेहंदी स्पर्धेत सुंदर व कलात्मक सौंदर्याचे दर्शन पाहायला मिळाले. माझे नाव सानिका दत्तात्रय पाकडे आणि आज देवांगोष्ठी समाजाने श्रावण मास पौर्णिमेनिमित्त मेहंदीच्या स्पर्धेचे नियोजन केलेले आहे आणि त्यामध्ये मी सहभागी झालेले आहे आणि आज मी खूप आनंदी आहे की मला रोजच्या घटीपेक्षा काहीतरी वेगळं अनुभवता आले आणि रोजच्या भूमिनीपेक्षा पण आपण काहीतरी दुसरे नवीन मध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतो जसे की मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि अशा प्रत्येक वेळेस स्पर्धा होऊ देत अशी माझी विनंती आहे देवांगोष्ठी समाजातल्या सहकाऱ्यांना आणि दरवर्षी हा अशी स्पर्धा कायम राहू देत अशी विनंती आहे.